लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. संघटनेचा विकास साधला आहे आणि मला सांगण्यासाठी अतिशय आनंद होत आहे की आज रोजी आपली संघटना ही 370 सदस्य घेऊन चालणारी नगरमधली सगळ्यात मोठी संघटना आहे. त्यामुळेच काही महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे आपले लक्ष वेधण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. फॉरेन टूर पण आपल्या चांगल्या सक्सेसफुली झालेल्या आहेत. आपल्या बऱ्याच मोठं 5-1 ट्रीप झाल्यात. आता 6वी ट्रीप आपण अरेंज करतोय, करायची आहे आपल्याला. तर या वर्षीचा विदेश दौऱ्याचा आपण हे चाललेलं आहे. अजून ह्यावेळेस आम्ही डिसाईड लोकेशन डेस्टिनेशन अजून काही फायनल झालेलं नाही आहे आपलं. पण इस्राईल हे एक त्याच्यामधलं आता शॉर्टली झाल्यामध्ये एक आहे. पण आणखीन चाललेलं आहे ज्या आपल्याला काही कारणामुळे मागच्या सबसिडी नियम मिळालेल्या नाही आहेत. ह्यावेळेस आपण आता वेगळा प्रयत्न करतो की ज्याला आपल्याला त्यांच्या गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये आलेली असेल लिस्ट, त्या लिस्टमधल्या ठिकाणी आपलं जायचं हा आपला प्रयत्न आहे. आणि जास्तीत जास्त व्हिजिट होतील, आपल्या इंडस्ट्रियल व्हिजिट होतील त्या निमित्ताने, आणि आपल्या उद्योजकांचा फायदा होईल असं एक डेस्टिनेशन शोधण्याचा प्रयत्न आहे. पण 100% ह्यावेळेसही जायचंय. मागच्या वेळेस आपण आत्ता 85 लोक गेलो होतो. यावेळेस मोठा 100 आकडा नक्कीच पार करू. आपण सगळ्यांचा सहभाग पाहिजे याच्यावरती सगळेजण बोलत आहेत. तर नक्कीच आपण 3 digit राहील आपली आणि सक्सेसफुली आपण जाऊन येऊ. त्याच्यानंतर आपल्या आम्हीला जागा नाही आहे. आम्हीसाठी ऑफिससाठी जागेचा आपला प्रयत्न चाललेला आहे. तेही मला वाटतं 7-8 महिन्यात त्यालाही आपल्याला यश मिळालं. काही हरकत नाही आहे का, बऱ्यापैकी पुढं सरकलेलं आहे. सागर निंबाळकर चांगला प्रयत्न करतात त्यासाठी. आणि आपल्याला जागा मिळेल, आपली स्वतःची जागा होईल त्याच्यामध्ये. आणि आणखीन आपल्या ॲक्टिव्हिटी करायला आपला जोर येईल, जोश येईल आपल्याला. त्याच्यानंतर आपण एक मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी एक MSME बरोबर वेंडर मीट अरेंज केली होती. त्याच्यामध्ये रेल्वे, इंडियन ऑइल, माझगाव डॉक आणि अशा अनेक संस्था म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये ते आले होते. त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यावेळेसही काही लोकांना फायदा आला त्याचा. पण आता ह्यावेळेसही आपण ह्यावेळेस वेंडर मीट अरेंज करणार आहोत. MSME सहकार्याने करणार आहोत आपण. आणि मागच्यापेक्षाही जोरदार आपण करू. आणि याच्यावेळेस नक्कीच आपल्याला सगळ्या उद्योजकांना फायदा होईल असा आपला प्रयत्न राहील. असे एक चांगले वेंडर्स मीट करणार आहोत. तर वेंडर मीट बरोबरच आणखीन आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स डिस्प्ले आपण करतोय बाहेर जाऊन. पण नगरमध्ये का नाही डिस्प्ले करावे? किंवा ट्रेडर्स आहेत, ट्रेडर्सनी पण आपल्याकडे त्यांना काही काही लोकांना माहितच नाही हे वस्तू इथे मिळते. मग आपण बऱ्याचदा आपण पुण्याला जातो तर हे कसं आपलं अवॉइड करता येईल असा एक आमच्याकडे मध्ये चर्चेला विषय आला. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की आपण असं एखादी छोटीशी, खूप मोठ्या प्रमाणावर करायचं नाही पण एक लहान, आता जिथून जसं गेलं त्या प्रमाणात आपण एक करायचं असं आपलं एक प्लॅनिंग आहे. त्यालाही सगळ्यांचा सहभाग आला तर नक्की चांगलं करू. त्याच्यामध्ये आपल्याकडे बरेच मेंबर्स आहेत ज्यांनी यावेळेस जितोमध्ये सहभागी होते. सोनल चोपडा असतील, त्यांनी 12 केले. त्यांनाही त्यांच्यासारखे जर आणखीन जर पुढे आले तर नक्कीच मला वाटतं आपण सक्सेसफुली आपण हा इव्हेंट आपण हे करू.